नागपूरच्या वारंगा इथं आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला भारताचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड उपस्थित आहेत माजी सरन्यायाधीश शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विधी विद्यापीठाचे कुलगुरू भूषण गवई आणि कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय आणि प्र कुलगुरू संजय गंगापूरवाला या प्रसंगी उपस्थित आहेत या दीक्षांत सोहळ्यात दोनशे वीस पदवी प्रदान केल्या जाणार असून त्यामध्ये एकशे अठ्ठावन्न पदवीपूर्ण पदवी बी एल एल बी ऑनर्स आणि छप्पन्न एलएलएम पदव्युत्तर पदवींचा समावेश आहे विद्यापीठाचे कुलगुरू न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली